माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये दुपारचे वाजलेले आहे दोन आणि मी निघालेले आहे डी म्हणतो ना तो आणायचा आहे आहे बाकी माझी खरेदी झालेली मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि खूप सारे ताईंच्या रिक्वेस्ट अशा आलेले आहेत की दिपवाळीच जी काही बाजार लिस्ट आहे ना ती शेअर करा ती तर मी तुम्हाला शेअर करणार तर सगळं काढलेलं आहे पदार्थ मी कुठले बनवणार आहे त्या त्यानुसार आपल्याला कोणतं कोणतं सामान लागणार आहे म्हणजे आता एक समजा बेसनची वडी किंवा बेसनचे लाडू म्हणा किंवा करंजे म्हणा किंवा खाज्या म्हणा आपण जे काय करू तर त्यामध्ये आपण कुठले पदार्थ वापरणार आहोत आणि आता त्यानुसार कुठल्या प्रकारे कशी लिस्ट बनवायची हे सगळं मी काढलेलं आहे फक्त मी आता जाणार आहे डिमांडमध्ये जे काही सामान आहे ते घेऊन येणार आहे मग दिपवाळीचं जे काही सामान आहे ते मी तुम्हाला सेपरेट लिस्ट सोबत ते सगळं मी शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सगळं ते समजेल आणि माझ्या सगळ्या गोडताईंचं सगळ्यांचं मनापासून आभारी आणि उद्या एक ताईची ॲनिव्हर्सरी आहे तर ते ताईला ताई विश पण करायचं आहे खूप सारे माझ्या गोडताई आहेत त्यांच्या मुलीही आहेत तर त्यांना हाय करायचं हे सगळं आपण आल्यावण्या करूया एक खूप छान रेसिपी पण आहे ती पण शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये आज खूप काही असणार आहे सगळं तुम्हाला महत्वाचं आणि फायद्याचं आणि दुसरी गोष्ट खूप अशा पण कमेंट आहेत की ताई तुझं पोळीची क्लिनिंग शेअर कर तर हो आज संध्याकाळ माझी चालू होणार आहे येते दोन दिवसाचे ब्लॉग तुम्हाला क्लिनिंगचेच येणार आहेत आणि त्याच्यानंतर मग दीपावळीची पूर्वतयारी तर असं मी आता सगळं एकदम इथं सांगून एवढ्यासाठी घेतलं कारण तुम्ही आणि कमेंट करताल म्हणून मी सांगितलेलं आहे तसं सा तुम्ही कमेंट करू शकता कारण तुमच्या कमेंट थ्रूच मला समजते की तुम्हाला काय हवं आहे जेणेकरून ते व्हिडिओ मला बनवावे लागतील पण मी जे आता ऑलरेडी तुमच्या कमेंटवरचे व्हिडिओ बनवणार आहे ते सांगितलेलं आहे तर या दोघांना इथं बसवलेलं आहे अभ्यासाला तर आता मी आलेले आहे इथं डीमार्ट मध्ये मा जसं की तुम्हाला माहीत आहे माझ्या सगळ्यात आईनं मी सांगितलेलं आहे की शक्यतो जास्तीत जास्त जी खरेदी आहे ना मी डीमार्ट मध्येच मा करते कारण इथं एक म्हणजे पैशाची बचत पण होते दुसरं म्हणजे जेवढं काही पाहिजे ना ते सगळं आपल्याला एका जागी मिळून जातं बाकी आता छोटे मोठे सुद्धा डिमार्ट टाईप छोटे मोठे मॉल सुद्धा याय लागलेले एकदम छोटे चोट छोटे असतात बघा तिथं सुद्धा सगळं मिळतं तर अशाच ठिकाणी करायचं जेणेकरून तिथं बचत पण होते पैशाची आणि सगळ्या वस्तू पण मिळतात तर इथं बघा मी लिस्ट घेऊन आलेली आहे या अशा प्रकारे मी लिस्ट बनवते पुढे पदार्थ लिहिलेले आहेत आणि मी त्यानुसारच घरीच ते सगळं काढलेलं आहे की आता मी समजा बेसनचे लाडू करणार आहे तर सगळे लाडू जे पदार्थ आहेत स्वीटमध्ये तर सगळ्याची मिळून टोटली साखर किती लागेल हे सगळं पूर्ण मी काढलेलं करणार आहे मी तुम्हाला लिस्ट आता ते घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे तर त्या त्यानुसार ना इथं मी जेवढं साहित्य घ्यायचंय ते घेतले तर इथे तेल आणि तूप तर एक सांगते की मी काय करते की तूप अर्ध आणि तेल अर्ध काही मध्ये थोडासा डालडा मी असं सगळ्याच वस्तू तुपामध्ये नाही बनवत किंवा सगळ्याच वस्तू मी तेलामध्ये नाही बनवत किंवा डालड्यामध्ये बनवत नाही तर तीन ह्याच्यामध्ये घेतलेला आहे डालडा पण घेतलेला आहे मी तूप पण घेतलेला आहे आणि तेल पण घेतलेला आहे तर आता इथली जास्त काही मी शॉपिंग शेअर केलेली नाही कारण मला पुढं महत्वाचं जे आहे ना ते माझ्या ताईंना शेअर करायचं आहे बस बाजार घेऊन मी आलेले आहे घर मी आता आलेले आहे डिमार्टवरून खूप जमलेले आहे चालू केलं बघा या दोघांनी ते पोतं नेलेलं आणि मी सगळं त्यातच आणते कारण टू व्हीलरवर आणायचं असतं मी थोडासा फ्रेश होते आणि तुम्हाला मग जो काय बाजार आहे तो दाखवतो हो मी तो काय बाजार आहे तो दाखवते आणि किट्टो आणि आर्यन काढायला लागलेले आहे त्यांचं सुरू झालेलं आहे अलीकडे तुटून पडतात त्या पोत्यावरती किंवा पिशव्यांवरती तर दिवाळीच्या फराळमध्ये ना मी बरोबर आठ आयटम निवडलेले आहेत त्यातला आहे पहिला रवा लाडू हे मी निवडलेलं आहे एक के जीचं तर एक के जीच्या हिशोबाने ना जर मी आता काय सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक किती लागतं साहित्य म्हणजे रव्याचे लाडू आहेत तर याला आपल्याला किती साहित्य लागतंय काय तर पहिला रवा तूप काजू बदाम साखर मनुके वेलदोडे व किसलेलं खोबरं कारण मला ताईंची कमेंट आलेली आहे की किसलेलं खोबरं जे आहे ना ते घालून ही रेसिपी दाखवा तर त्याच्या हिशोबाने मी हे साहित्य काढलेलं आहे दुसरं आहे बेसनचे लाडू तर त्याचं साहित्य बघा हरभरा डाळ तूप पिट्टी साखर मनुके काजू व बदाम चिवडा तर त्याला साहित्य खूप सारं असतं तर सगळं साहित्य दिलेलं आहे मी इथं भाजके पोहे कडीपत्ता जिरे शेंगदाणे हळद पिठी साखर ही थोडीशी आपण टाकतो नाही तर तुम्हाला वाटेल की पिटी साखर का हे कोण टाकतं कोण नाही टाकत हिंग ओली मिरची लाल तिखट लसूण फुटाणी डाळ बडीशेप खसखस धने सुके खोबरे चॅट मसाला काजू व मनुके तर हे ऑप्शनल आहे आहे करंजी तर मैदा खसखस बारीक रवा वेलची पावडर तूप सुके खोबरे काजू व बदाम हे आहे बुंदीचे लाडू तर हे बुंदीचे आहेत तर मी शेवचे लाडू बनवते तर त्याच्यात हरभरा डाळ साखर गुलाबजल वेलदोडे काजू बदाम तेल चकली चकलीच साहित्य बघा हरभरा डाळ मूग डाळ उडीद डाळ तांदूळ साबुदाणा साधे पोहे जिरे पांढरे तीळ धने ओवा चकली मसाला लाल मिरची पावडर व तेल यामध्ये तेलच्या जागी तुम्ही तूप डालडा जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तो वापरू शकता आणि दुसरं आहे शंकरपाळी तर यामध्ये मैदा तूप वेलदोडे पिठी साखर व दूध तिथे ना मी संपूर्ण लिस्ट केलेली आहे जेवढा आपल्याला ते आठ जिन्नासाठी लागणारा बाजार आहे ना तो सगळा मी इथे दिलेला आहे आणि मी के जीनुसार नुसार घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं माप ठेवू शकता मी मला जेवढं पाहिजे तेवढं ठेवलेलं ते आहे तर त्यामध्ये पूर्ण पूर्ण वस्तू आहेत जर ही लिस्ट तुम्ही वापरली ना तर अजिबात म्हणजे असं हे राहिलं ते राहिलं होणार नाही तर सुरुवातीपासून दाखवते सुरुवात आहे साखर रवा तूप बेलदोडे ड्रायफ्रूट सुकं खोबरं हरभरा डाळ पिठी साखर साधे पोहे हे साधे पोहे कसले सांगते मी जे आपण चकलीमध्ये वापरणार ते पोहे आहेत शेंगदाणे हळद कश्मीरी लाल तिखट खसखस गुलाबजल तर हे ऑप्शनल आहे ज्यावेळेला आपण बुंदीचे लाडू करतो त्यामध्ये हे टाकण्यासाठी आहे तेल जिरे मोहरी फुटाणे डाळ बडीशेप धने चॅट मसाला मनुके तांदूळ मीठ उडीद डाळ तीळ शाबुदाना चकली मसाला चिवडा मसाला लास्ट आहे डालडा आता मी तुम्हाला जी काही लिस्ट दाखवलेली आहे त्यानुसार तुम्ही सेम वस्तू सगळे आहेत हां याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काय त्यात ऍड करत असाल तर तुमची लिस्ट ऍड करा पण आता बाजाराचं पूर्णपणे मी दिलेलं आहे तुम्ही वस्तू काय बनवणार त्याच्यावरती पण डिपेंड आहे तर मी आठ निवडलेले आहेत आणि प्रत्येकी एक एक किलो तर त्याच्यानुसार मी सामान किती आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बचत तर बचत किती झाली आपली तर डीमार्टला शॉपिंगचं पंधराशे रुपये बचत झाली म्हणतात हे तर बघूया आता चला तो पूर्ण आहे ते पण तुम्हाला शेअर करते तर इथे आणून ठेवलेला आहे बाजार पण या बाजारामध्ये मी सांगते जो मला मंथली लागतो ना त्यामध्ये थोडंफार मी घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त जो दीपवाळीसाठीचा आहे ना तो तर आता घरातली जी काही ग्रॉसरी संपलेली आहे ती थोडीफारच मी भरलेली आहे इथं एकदम तर इथं हा सुरुवातीला घेतलेला आहे बघा अमूलचं तूप तर अमूलचे प्रोडक्ट चांगले असतात तर हा अर्धा किलोचा पॅक आहे तेवढ्याला मला अर्धा किलो बास होतं खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ तीनशे ग्रॅमच्या आसपास आणि इथं घेतलेलं आहे शाबूदाणा आणि ही डाळ आहे तर उडीद डाळ आहे आणि ह्या सगळ्या डाळी जी आहेत ना ते चकलीसाठी आहेत तर शेंगदाणे आहेत चकली मसाला आहे चिवडा मसाला आहे जे काय मसाले ते पण घेतलेले आहेत इथं धने घेतलेले आहेत त्याची पण पावडर वगैरे बनवायची आहे खसखस आहे तर आर्यन मला एक एक देत आहे मी तुम्हाला एक एक शेअर करत आहे तर हे बघा हे डालडा तर एक एकदम पाव किलो घेतलेला आहे ही नारळाचा खीस आहे म्हणजे कोकोनट म्हणतात ना डेसिकेट कोकोनट ते आहे आणि रेड चिली पावडर कसुरी मेथी जी आहे ना तीही आहे आणि हे आहेत मनुके ले ले तर मनुके घेतलेले आहेत मी अर्धा किलो मुलंही खातील आणि आपल्याला स्वीटमध्ये पण वापरता येतं काजू आहेत तर काजू घेतलेले आहेत मी पाव किलो यामध्ये जिरं मोहरी अगरबत्ती जे काय आहे आणि हे बघा हे आईस्क्रीम पावडर हे मी खास माझ्या ताईंना दाखवण्यासाठी मी घेतलेले आहे कारण मला एक सतत कमेंट येत होत्या की ताई ती पावडर कुठली आहे काय आहे त्याचं नाव सांग त्यामुळे मी यावेळेला एक नवे तर दोन घेतलेले आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करेन हा भाजका चिरमुरा जो म्हणतो ना भाजके पोहे ते आणि हे साधे पोहे आहेत दोन प्रकारचे घेतलेले आहेत मैदा घेतलेला आहे रवा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे हरभरा डाळ आहे ती कमीत कमी अडीच ते साडेतीन किलो घेतलेले आहे तर हे बघा आईस्क्रीम पावडर तर सरळ फक्त याला नाव आहे की इंस्टंट आईस्क्रीम पावडर तर यामध्ये ना वेनिला फ्लेवर असतो पिस्ता बदाम फ्लेवर असतो तर खरोखर छान आहे तुम्ही सगळ्यांनी मला विचारलेलं म्हणून मी तुमच्यासाठी इथे शेअर करत आहे एखाद्या वेळेस माझ्याकडून तुमची जी माहिती जी आहे ना ती विसरली तर प्लीज सॉरी कारण कसं आहे की मी कुठेतरी व्हिडिओच्या आधी मध्ये ती व्यवस्थित अशी शेअर करत जाईन फक्त एवढंच आहे की रागाला कुणीही येऊ नका माझ्या ताईंना सांगणं आहे तर हे ड्रेनेक्स पावडर जी म्हणतात ना बेसिनची ती आहे आणि खूप सारे घेतलेले आहेत मोती साबण तर गेल्या दीपावळीच्या वेळेला मी मोती साबण तीन चार आणलेले ते वापरलेले त्याच्यानंतर खूप शोधलं तरी मला मोती साबण मिळाल्या नाहीत त्यामुळे सरळ मी यावेळेला सहा मोती साबण आणलेले आहेत अजून काही मिळतात जसं की आता यांच्या कारखान्यातून मिळतात असं वगैरे मिळतात आर्यनकडं आहे साखर आणि या दोघांनी ना यास प्रकारे सगळं काढून घेतले आहे अरु साखर किती किलो आहे किलो अंदाजे सांगायला लागलाय का तिथं लिहिले पाच किलो <laughs> अरे ती पिशवी पाच किलोची आहे लेबल बक्की। ते ते है ले ले। <laughs> की त्याच्यावरती आहे ना चिटकवलेलं बघा किती हुशार आहे आरू त्यावेळेला मी एक व्हिडिओ शेअर केला की वॉशिंग मशीनचा तर त्यामध्ये ना मला तृप्ती ताई आहे त्यांनी सांगितलेलं की तुम्ही वॉशिंग मशीनला जो वापरता ना तो मशीनचाच वापरा तर हे बघा मी इथे घेऊन आलेले आहे तर सरळ हे बॉक्स आहे आणि हेच आणलेलं आहे सहा किलोचं आहे हे बॉक्स आपली जी मशीन असते ना त्यानुसार ते वापरायचं आहे तर बघा माझी फ्रंट लोड मशीन सा आहे तर त्याच्यानुसारच हे आहे टॉपचे पण आहेत आणि फ्रंटचे पण आहेत तर चला तर माझं थोडस फ्रेश होते हे सगळं ठेवते आणि मग संध्याकाळी बनवायचे बिर्याणी कारण मी आज पसारा काढणार आहे तर मग पसारा काढल्यानंतर पुन्हा मग पूर्ण दिपवाळी होतं का मी मुलांना नॉनव्हेज देऊ शकत नाही तर बिर्याणीच्या खूप रिक्वेस्ट आहेत तर बिर्याणी बनवणार आहे तर इथे जे चिकन आणलेलं आहे ना एक किलो च्या आसपास आहे पण मी दोन मध्ये पार्ट केलेले आहेत म्हणजे एक बनवणार आहे मी चिकन सिक्स्टी फाय आणि एक मध्ये बिर्याणी तर चिकन सिक्स्टी फायसाठी साठी ना अर्धा किलो घेतलेले आहेत मऊ मऊ पीस त्यामध्ये अल्लं लसूण हिरवी मिरची या सगळ्याची पेस्ट करून टाकलेली आहे आणि बस हा मसाला आहे बघा चिकन सिक्स्टी फाय मसाला हा जर तुम्ही म्हटला ना तुम्हाला इझिली मिळून जातो खूप मस्तपैकी हा मसाला आहे बाकी काहीही जास्त ॲड करण्याची गरज नाही तर एक पॅकेट अर्धा किलोला मिक्स करायचं आहे पाच दहा रुपये प्राईज असेल मी प्राईज एवढी पाहिलेली नाही आहे चवीपुरते एकदम थोड्या प्रमाणात हे ना मीठ टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर तुम्ही कॉर्नफ्लॉवर न टाकता सुद्धा आहे त्यातली जेवढी पावडर दिलेली आहे तेवढीच वापरून तुम्ही मिक्स करू शकता पण मी थोडंसं आणि टाकलेलं आहे कारण थोडंसं वरून पीठ असले की टेस्टी लागतं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता नुसती ती पावडर मिक्स करूनसुद्धा बनवू शकता तर बस आता याला हलवायचं आहे व्यवस्थित कमीत कमी अर्धा तास तरी किंवा तास तरी असंच ठेवून द्या जेणेकरून ते व्यवस्थित असं मुरलं पाहिजे म्हणजे मॅरिनेट झालं पाहिजे तर इथं बघा कडे ठेवलेली आहे यामध्ये टाकलेलं आहे तेल तर बिर्याणीच्या रिक्वेस्ट होत्या ना त्या खूप प्रचंड प्रमाणात होत्या पण एकच सांगते मी की मी इथं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहे सर्वात सोपी पद्धत बिर्याणीची जी आहे आणि जी मी करते आणि जिला खूप पसंत केलं जातं घरात ती पद्धत मी तुम्हाला शेअर करत आहे तर तेलामध्ये ना जे खडे मसाले जेवढे आहेत ना तेवढे आपल्या आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचे आहेत आणि जिरं आहेत त्याची फोडणी द्यायची आहे कांदा जो आहे तो अशा प्रकारे उभा जो कापून घ्यायचा आहे कांदा थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे तर मी जवळजवळ चार कांदे घेतलेले मीडियम साईजचे आणि अशा प्रकारे लांब लांब कट करून यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्येच टाकायचे आहे आपल्याला हळद पावडर तर हळद पावडर टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित हलवायचं आहे कांदा जेणेकरून चांगला भाजला गेला पाहिजे आणि मिरचीचे जे, जे तुकडे आहेत ना अशा प्रकारे टाकलेले आहेत थोडेसे मिरचीचे तुकडे पण मी टाकणार आहे आणि एक दोन मिरची पेस्ट पण करून मी अशा पद्धतीनं टाकणार आहे बस आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिरची चांगली शिजली पाहिजे आणि अल्लं आणि लसूण तर या दोन्हीची पण पेस्ट टाकलेली आहे आणि लगेच दोन टॅमॅटो जे आहेत ना ते मी लांब कट करून घेतले होते ते पण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता टॅमॅटो थोडासा आपल्याला शिजू द्यायचा आहे म्हणजे थोडासा अर्धवटपणे विरगळला पाहिजे आणि थोडीशी चटणी म्हणजे आपला घरचा जो मसाला असतो ना तो टाकलेला आहे तर हे तुम्ही टाकू शकता किंवा या जागी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पण टाकू शकता पण मी मिक्स असा फ्लेवर ठेवलेला आहे त्यासाठी मी दोन्ही पण टाकलेलं आहे आणि बस चिकन तर चिकन कमीत कमी दोन ते तीन वेळा गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने खरं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये टाकायचं आहे तर चिकन जे आहे ते टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं हलवायचं आहे यावेळेला गॅस बारीक करायचा आहे वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण मी चिकनला ना हळद मीठ न लावता टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये ते नमक वगैरे टाकून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे आणि याला ना पाणी सुटतं पाणी सुटेपर्यंत कमीत कमी दहा मिनटं बारीक फ्लेमवर हे आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून ते कमीद -कमीद चिकन जे आहे ना ते पन्नास टक्के शिजलं पाहिजे आणि अशा ह्याच्यामध्ये शिजतं मी कडेमध्ये बनवत आहे तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता किंवा पातेल्यामध्ये बनवू शकता कडेमध्ये कसं आहे की याला पूर्णपणे वाप लागते त्यामुळे मी या कडेचा वापर करते अशा वेळेला तर बघा पाणी न टाकता सुद्धा अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये मी टाकलेले आहे तांदूळ तर आता अर्धा किलो जर आपलं चिकन असेल तर कमीत कमी, कमी तीनशे ग्रॅमच्या आसपास ना तुम्ही तांदूळ वापरत जावा किंवा पाव किलो वापरत जावा बिर्याणीला कधी पण ना तांदूळ कमी आणि चिकन जास्त वापरायचं आहे तर आता याच्यानुसार पाणी घातलेलं आहे मी मोजून कधी पण दीड पट जे आहे ना भातामध्ये पाणी जातं म्हणजे आता एक ग्लास जर तांदूळ असतील तर तुम्ही जवळजवळ ना दीड ग्लासच्या वर थोडंसं पाणी घालत जावा आणि आता इथं टाकलेला आहे बिर्याणी मसाला जो आपला येतो त्यामध्ये तुम्ही मटन मसाला टाकू शकता गरम मसाला टाकू शकता किंवा काळा मसालाही टाकू शकता तर नॉनव्हेजसाठी काळा मसाला जो असतो ना तोच टाकला जातो आणि भातासाठी ना गोडा मसाला तर हे दोन्ही पण मसाले मिक्स करून मी टाकलेले आहेत आणि तोपर्यंत ते तिकडं बारीक याच्यावरती शिजत ठेवलेलं आहे आणि इथं ठेवलेले आहे कढई आणि आता तळणार आहे चिकन सिक्स्टी फाय तर आता पूर्णपणे हे मुरलेलं आहे तेलामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला मी सांगितलेलं जेवढं आहे तेवढंच टाकायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही टाकायचं नाही जसं तुम्ही मार्केटमध्ये सिक्स्टी फाय खाता ना तशीच सेम टू सेम याला टेस्ट असते बाकी वेगळं काहीही नाहीये त्यांच्या पद्धतीनेच तुम्ही बनवून खाऊ शकता तर इकडं पण हात चालू आहे तिकडं पण हात चालू आहे कारण वेळ झालेला खूप वेळानं आलेले आणि त्यातलं ते सगळं उरकायचं होतं प्लस संध्याकाळी सगळं सामान काढून आवरावर करायची होती त्यामुळे खूप फास्टमध्ये जे काय आहे ते मी तुम्हाला शेअर केलेला आहे आता तुम्ही माझ्याशी जोडलेले आहात आपण असंच रोज भेटणार आहोत तर रोज तुम्हाला हर एक वेगवेगळी रेसिपी तर मी शेअर करत जाईनच त्यामुळे एखादी वस्तू नाही कळली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि खूप साऱ्या ताईंशी मी कमेंटमध्ये सुद्धा रिप्लाय देते कारण जास्तीत जास्त तुम्ही असं व्हिडिओ थ्रू सगळं पूर्ण नाही पाहू शकत त्यामुळे मी काय करते हर एकांचे कमेंटमध्येच त्यांना उत्तर देते जी पॉसिबल नाही आहेत कमेंटमध्ये मी जी सांगू शकत नाही तर ती मी व्हिडिओमध्ये सांगते तर बिर्याणी झालेली आप आहे आपली इथं तयार आणि हे चिकन सिक्स्टी फाय तर खूप फास्ट कमी वेळेत मी तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे हे कसं आहे कसं झालेलं आहे आणि खरोखर हे पण सांगा आणि करून बघून ना मला रिप्लाय जरूर द्या तर अश्विनी ताई आहेत त्यांच्या लग्नाचा आज सोमवारी वाढदिवस आहे तर त्यांनी मला सांगितलेलं तर त्यांना विश करायचं आहे तर अश्विनी ताईंना माझ्याकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा असंच सुखी रहा हॅपी रहा आनंदी रहा तुमचा जो संसार आहे ना तो सुखाचा आणि आनंदीचा भरभराटीचा हो आणि हो खूप साऱ्या ताईंनी मला छोटी छोटी बाळा आहेत त्यांची नावं घ्यायला सांगितली मी रोज थोडी 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 घेणार आहे किटोला बोलून घेतलेला आहे काही दिदींची भयाची नावं घ्यायची आहेत तर मी सगळ्यांचे जे काय आहे ना ते सगळ्यांचं हे पूर्ण करणार आहे फक्त एवढंच आहे की एका व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर नाही करू शकत कारण मग तेच सगळे व्हिडिओ होतात पण एक मात्र आहे की कुणी माझ्यावर रागाला येऊ नका यासाठी मी मनापासून अगदी सांगत आहे की प्रत्येक ताईंच्या बाळांची नावं माझ्या लक्षात आहेत स्क्रीनशॉट मारलेले आहेत पण मी रोज थोडी थोडी घेणार कारण तुम्ही एवढं प्रेम देताय एवढं हे देताय तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे श्वेता ताई आहेत त्यांच्या आईंचा बर्थडे आहे आणि मला सांगितलेलं तर त्या आईंना माझ्याकडून सगळ्यात आधी नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला असंच आयुष्य लाभो सुखी राहा आनंदी राहा आईंना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप 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 भरभरून आणि माझ्या मुलांकडूनही भरभरून अशा शुभेच्छा तर अश्विनी आईची खूप गोड बाळा आहेत आर्या आणि आराध्य तर यांना किट्टो दिदी संघ दादा संघ बोलायचं आहे हाय आराध्या आणि हाय आर्या कशी आहात आणि तो का पुन्हा थँक्यू यू युरो प्रेम केल्याबद्दल असेच प्रेम करत असेच प्रेम करत राहा आणि मम्मी कडून व माझ्याकडून तुला आणि आर्याला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद हा हाय हाय आराध्य लव यू लव यू आरती ताईची खूप गोड अशी परी आहे परी रुसलेली आहे परी म्हणते की दादा बोलतच नाही दादा तर बोलेल, प्लस तुला किट्टो ही बोलेल त्यामुळे तू रुसू नकोस तर किट्ट परी हाय हाय परी कशी आहेस आणि थँक्यू एवढं प्रेम केल्याबद्दल हा तर अरू हाय परी बरी आहेस का